नमस्कार, लोकाधिकार न्यूजच्या विशेष बातमी सत्रात आपले हार्दिक स्वागत। समृद्धीवर वाढतं अतिक्रमण, अनधिकृत फूड स्टॉलमुळे महामार्गाची सुरक्षा धोक्यात। मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपलास फाट्याजवळ भरधाव ट्रकची 5 ते 6 वाहनांना जोरदार धडक, 2 जण जखमी। जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश, हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवादाला बेड्या। न्यायालयाचे निवाडे प्रादेशिक भाषांमध्येच उपलब्ध करून देण्याची गरज, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड। पेट्रोल डिझेलचे दर कमी करा, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचे तेल कंपन्यांना आवाहन। नाशिकमध्ये 2022 182 अपघातांचा मृत्यू, धोकादायक ड्रायव्हिंग विदाऊट हेल्मेट, मोबाईलवर बोलणं महागात पडलं। जुनी पेन्शन योजना लागू झाली तर तिजोरीवर 55,000 कोटींचा अतिरिक्त भार, क वर्ग कर्मचाऱ्यालाही मिळणार 30,000ची पेन्शन। औरंगाबाद विभागात आतापर्यंत 55 लाख ऊसाचे गाळप, 49 लाख क्विंटल साखरेची निर्मिती, सर्वाधिक 19,93,809 मेट्रिक टन ऊसाचे गाळप बीड जिल्ह्यात झाले आहे। नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी देवस्थानच्या इनाम जमिनी संपादित, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन। आता घरबसल्या ॲडमिशन घ्या, नाशिकच्या मुख्य विद्यापीठाचे सुविधा ॲप लॉन्च। धन्यवाद। लोकाधिकार न्यूज।